नमस्कार श्रोतेहू आज आपण जाणून घेणार आहोत संथकफ टॅबलेट्स आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स यांबद्दल कसं आहे की आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात पण सर्दी झाल्यावर नक्की काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो सर्दीचे अनेक प्रकार आहेत कधी कधी सर्दी नाकातनं बाहेर न पडता डोक्यामध्ये साठून राहते त्यावेळी आपलं डोकं जड झालेलं असतं कधी नाकातनं पाणी गळत असतं कधी कधी आपल्याला असं जाणवतं की सर्दी तर झाली आहे त्याबरोबर घसा खवखवतोय खोकला झाला आहे मग अशावेळी आपल्या घरी जर तन्वी हर्बल्सचं टॉनिक संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा असेल तर ह्या सर्दीच्या त्रासापासून आपल्याला लगेच सुटका होऊन आपण म्हणजे आपल्याला उत्तम गुण मिळू शकतो ह्यामुळे तर अशी ही संथकफ टॅबलेट ह्याच्यामध्ये पुष्करमूळ रिंगणी अशी औषधं आहेत आणि ह्याच्यामध्ये त्रिकटू आहे त्यामुळे आपलं पचनसुद्धा चांगलं होतं म्हणजे सुंठ असल्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाकातनं खूपच पाणी गळतंय त्यावेळेला आपण संथकफची एक गोळी दिवसातनं तीन वेळा घेऊ शकतो त्यासोबत आपल्याला वाटत असेल घसा खवखवतोय तर एक, एक तन्वी ज्येष्ठाची गोळी दिवसातनं तीन वेळा आपण चघळून घेऊ शकतो त्याबरोबर आपण आपलं जे बेस्ट टॉनिक आहे तन्वी शता हे सुद्धा घेऊ शकतो सर्दीच्या आजारांमध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं डोकं जड झालंय तर अशा वेळेला डोकं जड जर असेल तर तेव्हा मग आपण वातशंती शेता आणि संथकफची अर्धी गोळी आणि जेष्ठाची एक गोळी असं कॉम्बिनेशन आपण रुग्णांना सजेस्ट करू तुम्हाला अजून काही शंका असतील सर्दीविषयी अजून माहिती हवी असेल, असेल। किंवा तुमच्या अनेक आरोग्य तक्रारींविषयी तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन सेवन सिक्स डबल नाईन झिरो फाईव्ह एट नाईन टू याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायला लागेल आणि तुम्हाला योग्य तो सल्ला त्यावरती दिला जाईल तन्वी हर्बल्सची जी औषधं आहेत ती सत्व पद्धतीने बनवलेली असल्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत ती तुमच्या रक्तामध्ये जलद मिसळतात आणि तुम्हाला छान त्याचा पटकन गुण येत असतो मग तुम्ही म्हणाली औषधं मिळतील कुठे तर तुमच्या जवळच्या केमिस्टकडे ही औषधं उपलब्ध आहेत प्लस आपली जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट तन्वी हर्बल्स डॉट कॉम इथेही तुम्हाला औषधं मिळू शकतात आता बऱ्याच वेळेला असं असतं की सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील टेन्शन असेल स्ट्रेस असेल तरीही सर्दी होते अशा वेळेला आपण तन्वी शता संथकफ आणि ओजसा हे कॉम्बिनेशन त्याकरता वापरत असतो आणि त्याचा गुण इतका छान येतो की पेशंट्स आम्हाला कळवतात की आम्ही संथकफ आणि तन्वी ज्येष्ठा घेतल्यावर आम्हाला जी वारंवार सर्दी व्हायची ती कमी झाली साधारण आपण तीन महिन्याचा कोर्स देत असतो या कोर्सच्या वेळी आपण पेशंटना सजेस्ट करतो की जमलं तर औषध तुम्ही गरम पाण्याबरोबर घ्या चीज पनीर किंवा अन्न जे पचायला जड आहे असं अन्न कमी सेवन करा हे सजेस्ट करत असतो त्याचबरोबर आईस्क्रीम हे पदार्थ कमी प्रमाणात खायला सांगतो नंतर आपण जेव्हा फिट होतो त्यावेळेला आपण काही आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यावरती पण आपण हा मुद्दाम संथकफ आणि जेष्ठाचा डोस त्या दिवशी एक्स्ट्रा घ्यायला सांगतो की ते खाल्ल्यावरती शरीरामध्ये कफ प्रकोप होऊ नये आणि कुठलाही सर्दी खोकल्याचा विकार आपल्याला परत उद्भवू नये आजकाल पॉल्युशन इतकं वाढलेलं आहे की आपण बघतो की बाहेर आपण धूळ असते धुराचा वास असतो याचा पण खूप जणांना ॲलर्जिक सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो आणि अशा वेळीसुद्धा आपलं तन्वीशता आणि जेष्ठा खूप छान काम करतं विशेषतः हा जे ज्यांना धुळीची अलर्जी आहे ते नियमित तन्विशता वातशांती संथक आणि ज्येष्ठा या चो चार गोळ्यांचं कॉम्बिनेशन ते नियमित घेत असतात आणि त्यांना खूप छान याचा उपयोग होतो तुम्हीसुद्धा तुमचे अभिप्राय आणि अनुभव आम्हाला जरूर कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद